या संपूर्ण प्रकरणाचे सगळे ताजे अपडेट्स घेऊया आमच्या प्रतिनिधी ऋचा यांच्याकडे. ऋचा, आपण बघतोय की आतापर्यंत या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि अखेर किरीट सोमय यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे. घडामोडी देखील बघतोय, प्रतिक्रिया देखील राजकीय आलेल्या आहेत, परंतु सध्या किरीट सोमय्या नेमके कुठे आहेत हे शोधण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. नक्कीच किरीट सोमय्या यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत. आज जो काही युक्तिवाद झाला त्यामध्ये न्यायाधीश रोकडे यांच्यासमोर हा युक्तिवाद झाला. विशेष सरकारी वकील प्रदीप घरात यांनी युक्तिवाद केला, तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांच्याकडून ऋषिकेश मुंदरागी यांनी युक्तिवाद केला. महत्त्वाचं म्हणजे 57 कोटी रुपये जमा झालेले असा दावा जो आरोप झालेला आहे किरीट सोमय्यांवर, त्याचा विरोध करताना ऋषिकेश मुंदरागी म्हणाले की फक्त 11,000 रुपये जमा झालेले आहेत आणि हे राज्यपालांकडे न देता हे पक्षाकडे दिलेले आहेत, कारण की त्यावेळेस राज्यपालांकडे INS विक्रांतसाठी जो निधी जमा होतो आहे त्याचं कुठलंही खातं नव्हतं, ते कुठल्या खात्यात जातील हे नक्की नव्हतं, म्हणून ते पैसे पक्षाकडे गेल्याचं ऋषिकेश मुंदरागी म्हणले. तर दुसरीकडे प्रदीप घरात यांनी हा युक्तिवाद केलेला आहे की भांडूप, चर्चगेट, मुलुंड या स्थानकांवरून पैसे गोळा झालेले आहेत आणि 11,000 रुपये हे फक्त चर्चगेट स्टेशनवरून गोळा झालेले आहेत. ही फक्त चर्चगेट स्टेशनची अमाऊंट आहे असं प्रदीप घरात म्हणत आहेत. तसंच INS विक्रांतसाठी स्टीलच्या डब्यातून पैसे गोळा केलेले गेले आहेत, त्यामुळे हा कुठला प्रकार आहे पैसे गोळा करण्याचा. INS विक्रांत हे त्या जवानांसाठी एक जिव्हाळ्याचा विषय आहे. कित्येक निवृत्त अधिकाऱ्यांनी INS विक्रांतला बचावासाठी बिलकुल, आणि त्यामुळे खरं तर हा विषय जो आहे तो देखील भावनेचा झाला होता. धन्यवाद ऋषा तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून सर्व ताजे अपडेट्स या प्रकरणाचे घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.